काय चाललं आहे सकाळ सकाळ? काहीतरी करून ठेवतो. काय ना कोणाला खबर? मी नाही करणार. अहो ती मिरची जळते. टमाटा फ्लावर म्हणजे आता जाण्याआधी खाऊन जायचं आहे. काय भूक लागली? रात्री चिकन खाल्लं होतं, थोडंसं खाल्लं बुवा, पण तरी भूक लागली का मग. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आय जस्ट फिनिश माय योगा क्लास. छान वाटतं खरंच योगा करून. आणि मी आज त्या योगा इन्स्ट्रक्टरशी बोलले की योगा कधी क्लास झाला, तर योगा कधी इथे स्टार्ट झाला, तर ती बोलली जूनमध्ये. पण मी मेमध्ये इथे आली आहे, तर मला माहीत असतं तर मी जूनपासून जॉईन केलं असतं. आणि आत्तापर्यंत बरेच चांगले बेटर रिझल्ट मला मिळाले असते. परंतु मी ते बायगेट ॲप आता इतकं सगळे टाकत राहता आणि आपण काय बघत राहायचं. म्हणजे ज्यांना कोणाला त्यांचे व्हेकल गाड्या वगैरे विकायच्या आहे, किंवा घरातल्या वस्तू, मग ते फर्निचर असेल, काही असेल, एनिथिंग, किंवा मग ज्यांचे कोणाचे जे बिझनेस आहे, कोणाला मेड पाहिजे, भाजीपाला कधी लागणार, काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली तर, किंवा कुणाला ॲड्स टाकायच्या आहेत, तर ते सगळं टाकलं जातं. मग एवढं कोण बघत बसणार? म्हणून मी कधी बघितलंच नाही. पण आज जेव्हा तिने मला सांगितलं की जूनमध्ये स्टार्ट केलं आहे, तेव्हा मला असं वाटलं की अरे, मी जर जूनमध्ये जॉईन केलं असतं, ऑलमोस्ट 5-6 महिने झाले असते आणि बेटर रिझल्ट मला मिळाले असते. पण ठीक आहे, आता का होईना. तर आत्ता जस्ट क्लास फिनिश झाला आणि मी एकदम टाईट पोनी बांधली होती, तर दुखायला लागलं होतं इथं, म्हणून मी जस्ट रबर बँड काढलं. आता म्हटलं विजेतामधून लेमन घेऊन जाऊ, प्रशांतजींना लागतं आणि इवन मलाही लागतं लेमन, तर म्हणून मग मी थोडी बसत असते क्लास झाल्यानंतर. 5 मिनटं जरा नेचर एन्जॉय करते, ग्रीनरी एन्जॉय करते, जे की लकीली आहे नाही का आमच्या सोसायटीमध्ये. आणि 5-10 मिनटं बसून छान ग्रीनरी एन्जॉय करून मग घरी जाते. कारण प्रशांत जे असे निघून गेलेले असता त्यांनी सकाळी स्वतःहून टमाटा आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवली. आता आहे ना, त्यांच्याकडून नाही राहवलं जाते उपाशे. आणि इव्हन मी पण त्यांना असं सांगितलं की भरपूर झालं म्हटलं कमी, आपल्याला काय आता 6-पॅक करायचे नाही आहे तुम्हाला, तर भरपूर कमी झालं म्हटलं, आता तुम्ही खायला सुरुवात करा, एक पोळी आणि भाजी एवढं खा म्हटलं. आता एवढं आहे 77-77 वगैरे झालं आहे वेट, 97-77 आणलं आहे, तर मोठीच गोष्ट आहे. तर मग मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही एक पोळी आणि भाजी खायला सुरुवात करा म्हटलं, कारण की त्यांना ना गिडीने थकवा वगैरे जाणवायला लागला. आणि जाणवेलच, कारण की आता प्रशांतजी ऑलमोस्ट त्यांचं 55 रनिंग आहे. आणि जसं की मी एकदा शेअर केलं होतं, सोनालीताई गेल्या, हो काही मैत्रिणी विचारेल कोण सोनाली, सोनालीताई प्रशांतजींच्या फर्स्ट वाईफ होत्या, ज्या की दुर्दैवाने नाही आज जगात. तर सोनालीताई गेल्यानंतर प्रशांतजींनी एक वर्ष एक पोळी आणि भाजी खाऊनच 40-45 किलो वजन कमी केलं होतं, दुसरं काहीच नव्हतं केलं, नाही का. तर त्यांना मी तेच सांगितलं की तुम्ही आता एक पोळी थोडीशी भाजी खायला सुरुवात करा असं. तर चला आता मी जिथे मला जायचं आहे लिंबू घेण्यासाठी, तिथे मी पोहोचून गेली आहे, लेमन घेते आणि जाते मग घरी. 5-6 लेमन आणि 4 बनाना घेतले मी. आणि तिथे 3-4 काउंटर आहे, बिलिंग काउंटर, पण फक्त एकच चालू होतं, त्याच्यामुळे बऱ्या म्हणजे क्यू लागत होती असं. मग अशा वेळेस जर आपले प्रशांतजी बरोबर असले ना, मग ते खूप चिडतं. आणि साहजिक आहे ना, तुम्ही काउंटर तर लावून ठेवले 3-4, मग क्लोज का ठेवले? तर तरी पण मी विचारलं, पण विचारांना काय त्या मुलींना नव्हती, म्हणजे इंग्लिशमध्येच मी विचारलं, पण त्यांना मे बी त्या कम्फर्टेबल नसतील, तर फक्त हसल्या, काहीच बोलल्या नाही. 15 मिनटं माझे त्या विजेत्यामध्येच गेले. चला आता घरी जाऊन आंघोळ करेल, देवांची पूजा करेल आणि मग स्मूदी वगैरे पिईल, मग बोलेल तुमच्याशी. पैसा हा जीवन जगण्यासाठी खूप गरजेचा आहे, प्रत्येकासाठीच, प्रत्येकाला पैशाची खूप गरज आहे. पण त्या पैसा कमवण्याच्या नादामध्ये म्हणजे यूट्यूबर लोक काय काय शेअर करता, काही वेळेस आपल्यासमोर अशा गोष्टी येतात की आपल्याला अक्षरशः शॉक लागतो की लोक म्हणजे काही म्हणजे लिमिटच नाही त्याला, चला ज्याची त्याची मर्जी, मला कोणाला काही म्हणण्याचा अधिकार नाही आहे, परंतु काही मर्यादा आपण पाळल्या पाहिजे असं मला वाटतं. कारण की शेवटी कसं, कुटुंब आहे, वादविवाद होतात, ते मिटतातही नाही का. चार चौघांमध्ये काय पूर्ण दुनियाभरला सांगून आपण आपल्या पर्सनल लाईफचं, आपल्या कुटुंबाचं,
हानीच करतोय ना एक प्रकारे, तर असं नाही व्हायला पाहिजे. चला ठीक आहे, असंच एक व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला. तर अजून पूजा बाकी, माझी आंघोळ झाली. आता ॲक्च्युली कपड्यांच्या घड्या घालताना मी काहीतरी लावून देते, टाइमपास ऐकत राहते, म्हणून ऐकण्यात आलं काही गोष्टी. तर देवपूजा करून घेते आता. चतुर्थीच्या दिवशी ना नित्य सेवा स्तोत्रमध्ये गणपती बाप्पांची जी सेवा दिली आहे ना, ती पण मग मी आठपणीने वाचते. खरं तर रोजच वाचायला पाहिजे, त्याला काही 5 मिनटंही लागत नाही. पण नाही आठ रात पंचतुर्थी असं काही असलं की तेव्हा मी आठवणीने गणपतीची सेवा सगळी वाचून घेते. तर पूजा माझी करून झाली, आता गणपतीची सेवा वाचून घेते आणि मग स्मूदी बनवेल. उपवास आहे आज माझा, सोमवार आहे आणि आज संकष्ट चतुर्थी आहे. तर तुम्हाला सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे माझी यम्मी टेस्टी डिलिशियस स्मूदी तयार आहे. व्हिडिओ एडिट करत बसले होते तर ह्या एक ताई आल्या आहे, गव्हर्नमेंटचं काम करता आहे त्या, सगळ्या डिटेल घेण्यासाठी किती मेंबर राहता, काय करता, काय एज्युकेशन घेतलं, काय कास्ट आहे, सगळं डिटेल घेण्यासाठी आल्या आहेत त्या. आणि त्या गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉय आहेत. ओ माय गॉड, मी तुम्हाला सांगू शकत नाही, कधी कधी एखादी अननोन व्यक्ती आपल्याला एवढं खुश करून जाते. ॲक्च्युली त्यांना सर्वे करता येतं, त्यांनी सगळं डिटेल घेतलं, म्हणजे प्रशांतजी काय करतात, मी काय करते, मग सगळंच सांगणं आलं. तर मग त्या बोलल्या की आता त्यांनी माझी जरा जास्तच तारीफ केली, एवढी काय मी सुंदर नाही आहे, पण त्यांनी माझी खूप तारीफ केली. आणि त्या बोलल्या की मी ॲक्टिंगमध्ये ट्राय करायला पाहिजे. मग त्या तसं म्हटल्यानंतर मग मी सांगितलं की मी छोटंसं रोल केलं आहे बॉ. आणि मग त्या बोलल्या की हो, तुमचा फेस खूप असं आहे बॉ, असं तसं केली, जी काही तारीफ केली. मी स्वतःच सांगेल तर मग ते म्हणता ना सुखुदके मिया मिठ्ठूसारखं होऊन जाईल. पण मग आपली संस्कृती आहे, आपली संस्कृती काय, अतिथी देवो भव. आणि आता आम्ही अशा ठिकाणी राहतो, कोणी येत नाही जात नाही. मग जेव्हाही कोणी असं काही निमित्ताने येतं ना माझ्या घरी काही कामाच्या निमित्ताने, माझे प्रयत्न हे असतात की मी त्या व्यक्तीला म्हणजे आपल्याकडे काय चहापाणी करू किंवा मग काहीतरी खायला वगैरे, तर मी त्यांना चहापाणी ऑफर केलं पण त्यांनाही म्हटलं. मग मी त्यांना म्हटलं डोंट माइंड, आणि मी काही फ्रूट्स कॅरीबॅगमध्ये ठेवून त्यांना दिले. तर त्या एवढ्या हॅपी झाल्या, म्हणजे त्या बोलल्या की मी 4-5 दिवसापासून ह्या सोसायटीमध्ये करते बॉ सर्वे, पण मला एवढं चांगलं कोणीच ट्रीट नाही केलं. आणि इतक्या बिचाऱ्या मला, म्हणजे मी सांगते ना मला अक्षरशः इमोशनल व्हायला होतं आहे, इतक्या आनंदी झाली ती लेडीज. आणि त्या मला इतकं मनापासून आशीर्वाद देत होत्या, मला आणि इवन प्रशांतजींना, कारण आम्ही दोघंच राहतो तर मी आमच्या दोघांच्याच डिटेल दिल्या. त्या बोलल्या की जे पण तुमचे स्वप्न असतील ते सगळे पूर्ण होऊ द्या, तुम्ही डिझर्व करता एवढ्या सगळ्या हॅपीनेस, तुम्हाला सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण हो. म्हणजे अक्षरशः तुम्ही मान्य नाही करणार, माझ्या डोक्यात मुंग्या येत आहे. म्हणजे त्या जेव्हा आशीर्वाद देत होत्या ना, त्या एवढ्या खुश होऊन देत होत्या, एवढ्या हॅपीली देत होत्या की मला एवढं छान वाटलं की तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान वाटलं मला, खूप छान वाटलं. आणि त्यांना काहीतरी छोटेसे फ्रूट्स का होईना देऊ शकले आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला, याचा देखील मला खूप खूप आनंद वाटला. मी बऱ्याच दिवसानंतर छान असा मी बनवलेला आहे राजगिऱ्याचा शिरा. माझ्या सासूबाई खूप छान करतात, म्हणजे खूप तूप टाकतात, तरी मी पण बऱ्यापैकी टाकलं आहे. परंतु मी याला आहे ना साखरेचा वापर न करता गुळाचं पाणी टाकलं, पण खूप यम्मी, खूप टेस्टी झाला आहे. चांगलं तूप, चांगलं तूप म्हणजे आपण गावरान तूप काय म्हणतो, देसी घी, गावठी तूप, त्याचाच वापर केला आहे. आणि यम्मी टेस्टी डिलिशियस शिरा मी आता खाते. आणि तुम्ही बोलणार, अरे ताई सोनाली अचानक मस्तपैकी लाल लाल कुंकवासारखं दिसत आहे अक्षरशः ते, पण ते कुंकू नाही, छान अशी मस्त लाल कलरची टिकली आहे. ॲक्च्युली सकाळी जी टिकली लावली होती, जे पूजा केल्यानंतर हळद कुंकू लावलं होतं, ते थोडं
लोळल्या घोळल्यामध्ये, आता सर्दी आहे म्हणून थोडं लोळलं घोळलं चालू असतं, तर ते पुसलं गेलं, मग आत्ता तोंड धुतलं. तर मग तेच की त्या कालच्या शॉर्ट्सला खूप मैत्रिणींचं म्हणणं असं की तुला मोठी टिकली छान दिसते, तुला लाल टिकली छान दिसते, आणि हो प्रशांतींनासुद्धा मोठी टिकली खूप आवडते. सोनाली ताई तर डायरेक्ट एक नंबरची शिल्पाबिंदी लावायच्या खूप मोठी. प्रशांतजींनी मला लग्नाच्या दिवशीसुद्धा खूप मोठी टिकली लावायला लावली होती, कारण की सोनाली ताई लावायच्या, आणि माझ्याकडेही त्या टिकल्या आहे आणि मी पण लावत असते खूप मोठी टिकली. माझे काही खूप छान छान फोटोसुद्धा एकदम मोठी टिकली लावल्याचे. तर मग ते कमेंट वाचून एवढं छान वाटलं ना मला की किती सगळ्या मैत्रिणींना माझा तो लुक आवडला, आणि म्हणून मी आता हातपाय धुतले, शिवलीलामृत वाचायचं आहे. आता काही 5-5 झाले, म्हटलं आधी शिवलीलामृत वाचू मग पोळ्या करू, मग खाली गाईंनाही पोळ्या घालून येऊ, कारण माझा उपवास मग सकाळी काही केलाच नाही, त्यानिमित्त देवाचंही दर्शन होऊन जाईल, आणि म्हणून मी टिकली लावली. तर मलासुद्धा असं बघून वाटलं अरे वा खरंच छान दिसते असं. तर ज्या पण मैत्रिणींनी कमेंट केले त्यांना पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणेन. शिवलीलामृत वाचून झाल्यानंतर पोळ्या बनवल्या आणि चालली आता मंदिरामध्ये. प्रशांतजींना कॉल केला होता पण त्यांना वेळ लागणार आहे आज घरी यायला, ते बोलले. निघाले आत्ता, हायटेक सिटीमध्ये होते ते, तिथून खूप ट्रॅफिक लागतं ह्या वेळेस. आता मंदिरातून गेल्यानंतर मी उपवास सोडून घेईन. आज सकाळी प्रशांतजींनी फ्लावरची आणि टमाट्याची मिक्स भाजी बनवली होती, आणि त्यांच्या काही एवढं लक्षात नाही राहत ना हिचा उपवास आहे वगैरे, तर माझ्यासाठी ठेवून गेले होते, कारण ते गेले तेव्हा मी योगा क्लासला गेली होती. तर मग ती भाजी आणि पोळी असा मी उपवास सोडणार आहे. आता मंदिरात आली, मंदिरामध्ये पूजा चालू आहे कसली तरी, पंडितजी पूजा मंत्र बोलत आहे आणि हे बिचाऱ्या गाई बसलं आहे मस्त, हे छोटंसं क्यूटसं बिचारं आवडीने खातं, त्यांना कळलं अलीकडे हे बघा. आणि मला स्वतःलाही खूप समाधान मिळतं यांना गोड पोळी खाऊ घालून. आणि आता मंदिरामध्ये आली तर देवांना पूजेसाठी फुलं पण घेऊन जाते. बाहेर चालली आहे पूजा काहीतरी चालली आहे, आता इकडचे सगळ्या गोष्टी जरा वेगळ्याच आहे. आणि प्रशांतजींनी बनवलेली सकाळी टमाटा फ्लावरची भाजी खूप टेस्टी झाली होती, पोळी भाजी मी खाल्ली आणि त्यांना विचारलं काय बनवू डिनरला, तर त्यांनी वांग्याची भाजी सांगितली. ते नुसती भाजी खातात, त्यांनी ॲक्च्युली प्रोटीन खायला पाहिजे, पण त्यांना आता पनीर खाऊन खाऊन कंटाळा आला आणि रोज चिकनही नाही खाऊ शकत, तर त्यांनी मला वांग्याची सुक्की भाजी बनवायला लावली. तर वांगे कसे वाफेवर पटकन शिजून जातात, तर मी इथे फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवते, पण फायनल लुक दाखवायचा मी राहून गेली भाजीचा, पण परंतु खूप छान वाफेवर वांगे शिजतात आणि खूप छान लागते ही भाजी. ॲक्च्युली प्रशांतजींना शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं अलाउड नाही आहे, नाही तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं तर अजूनच छान लागते अशी भाजी. तुम्ही करतात का अशी वाफेवर वांग्याची भाजी, तेही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि थंडीचे दिवस आहे तर तुमची आणि घरातल्या सगळ्याच लोकांची काळजी घ्या. सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिणं आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं, त्याचबरोबर आंघोळीच्या आधी 15 मिनिटं अर्धा तास तेल लावून शरीराला मालिश करणं, ते देखील आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं. आणि ऑल ओव्हर हेल्थ चांगली राहण्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये हिरवे पालेभाज्या, फ्रुट्स, नट्स हे इन्क्लूड करायला पाहिजे, त्याचबरोबर 3-4 लिटर दिवसा पाणी प्यायला पाहिजे आणि व्यवस्थित झोप देखील घ्यायला पाहिजे 7-8 तास. आय होप यू अंडरस्टँड.